विद्यार्थी मित्रांनो आपण दोन प्रमेय शिकलो आहोत त्या प्रमेयांवरील उदाहरण कसे सोडवायचे आज आपण हे या व्हिडिओमधून बघूया उदाहरण आहे एका वर्तुळाची त्रिज्या पाच सेंटीमीटर आहे त्या वर्तुळाच्या एका जीवेची लांबी आठ सेंटीमीटर आहे तर त्या जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर काढा यासाठी आकृतीमध्ये ओ हे वर्तुळ केंद्र दाखवलेलं आहे पी क्यू ही जीवा आहे ओ वर्तुळ केंद्रापासून जीवा पिक्यू वरती ओ एम हा लंब टाकलेला आहे समजा ओ केंद्र असलेल्या वर्तुळात जीवा पिक्यूची लांबी आठ सेंटीमीटर आहे रेख ओ एम लंब जीवा पिक्यू काढला आता आपल्याला माहीत आहे की वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो यानुसार जिवा आठ सेंटीमीटर दिलेली आहे ती लंबामुळे दुभागली जाते म्हणून आपल्याला मिळेल पीएम बरोबर एम क्यू बरोबर चार सेंटीमीटर वर्तुळाची त्रिजी आपल्याला उदाहरणात पाच सेंटीमीटर दिलेली आहे त्यानुसार आपण ओक्यू ला पाच सेंटीमीटर म्हटलं आहे आता काटकोण त्रिकोण ओ एमक्यू मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार ओ एम चा वर्ग अधिक एम एमक्यूचा वर्ग बरोबर ओक्यू चा वर्ग आता आपण किमती टाकूयात ओ एम वर्ग अधिक चारचा वर्ग बरोबर पाच चा वर्ग म्हणून ओएम वर्ग बरोबर पाचचा वर्ग वजा चारचा वर्ग म्हणून ओएम वर्ग बरोबर पंचवीस वजा सोळा म्हणून ओएम वर्ग बरोबर नऊ म्हणून ओ एम बरोबर तीन या ठिकाणी दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेतलेलं आहे आणि म्हणून उत्तर आहे वर्तुळ केंद्रापासून जिवेचे अंतर तीन सेंटीमीटर आहे धन्यवाद